केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे, मात्र यासाठी संसदेमध्ये विधेयक कधी आणणार हे मात्र अजून कळू शकलेले नाही आहे. महत्वाची बाब म्हणजे JDU आणि लोक जनशक्ती पक्षानंच काही दिवसांपूर्वी या धोरणाला पुन्हा एकदा समर्थन दिलेलं होतं. निवडणूक जाहीर झाल्यावरती लगेचच आचारसंहिता लागते, ज्यामध्ये कुठल्याही नव्या घोषणा करता येत नाही, यामुळे विकास फुंडतो असं केंद्र सरकारचं मत आहे. तसं होऊ नये म्हणून एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2023 रोजी समिती देखील नेमलेली होती. या समितीनं प्रस्तावाच्या बाजूनं शिफारस केलेली होती. तसंच 2029 साली एक देश एक निवडणूक घेता येईल असंही म्हटलेलं होतं. तर आजची दिवसभरामधली ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. केंद्रीय कॅबिनेटकडून एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं कळत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे, मात्र यासाठी संसदेमध्ये विधेयक कधी आणणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.